दोन गटात झालेल्या मारहाणीत वडील गंभीर जखमी झाले. रुग्णालय जवळपास नसून थेट 35 किलोमीटर अंतरावर होते. मात्र पैसे नसल्याने रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका आली नाही. तेथील कुणीही जखमी मुलीच्या वडिलांना रुग्णालयात न्यायला तयार नव्हते. मग पुढे काय घडलं आपण पाहणारच आहोत. त्या अगोदर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. तर घटना अशी की दुसरी नदीगाव इथल्या शंभूनाथ सेठी यांचा एका गटासोबत वाद झाला होता. या वादात शंभूनाथ सेठी यांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे जखमी झालेल्या शंभूनाथ सेठी यांना रुग्णालयात नेण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांकडे पैसे नसल्याने मोठी अडचण झाली. त्यामुळे त्यांच्या अल्पवयीन मुलीनं 35 किलोमीटर अंतर असलेल्या धामनगरच्या सरकारी रुग्णालयात नेलं. शंभूनाथ सेठी यांना त्यांच्या मुलीनं सायकलच्या ट्रॉलीवर 35 किलोमीटर अंतर असलेल्या रुग्णालयात नेलं होतं. मात्र रुग्णालयात नेल्यानंतर वडिलांना मारहाण झाल्यानं गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनानं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं. त्यामुळे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी गुरुवारी त्यांना परत येण्यास सांगितलं. मात्र खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना रुग्णालयातून घरी परत आणण्यात आलं. मात्र पुढे काय झालं पहा. अल्पवयीन मुलगी जेव्हा वडिलांना घेऊन सायकल चालवत होती, सायकल चालवताना तिला रस्त्यानं जाताना काही पत्रकारांनी तिला विचारलं. यावेळी शंभूनाथ सेठी यांच्या मुलीनं आपली आपबीती त्यांच्या पुढे कथन केली. प्रकरण उजेडात येताच भद्रकचे आमदार आणि धामनगरचे माजी आमदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शंभूनाथ सेठी यांच्या उपचाराची व्यवस्था केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.